Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn transitive verb and intransitive verb. Hoy mitranno, aaj apan transitive verb mhanje sakarmak kriyapad ani intransitive verb mhanje akarmak kriyapad या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मागच्या काही भागामध्ये मी तुम्हाला वर्ब्स अर्थात क्रियापदे या संदर्भात काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ते आवडले देखील. तर आज आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, अर्थात सकर्मक क्रियापद म्हणजे काय, अकर्मक क्रियापद म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, त्याच्यानंतर त्याची उदाहरणं आणि स्पष्टीकरण या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे मी हे तोंडी जास्त न सांगता तुम्हाला मी बोर्डवर समजून सांगत असतो. चला तर मग बोर्डवर समजून घेऊयात. फ्रेंड्स, आता बघूयात आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मित्रांनो, पहिल्या क्रमांकाला आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब, याला मराठीमध्ये सकर्मक क्रियापद असं म्हणतात. स म्हणजे सहित, म्हणजेच कर्मा सहित, सकर्मक असा त्याचा अर्थ होतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापद. आता याची साधी सोपी सुटसुटीत आणि सरळ व्याख्या अशी आहे की ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची म्हणजेच ऑब्जेक्टची गरज असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. मग त्यातील ट्रान्झिटिव्हचा अर्थ काय होतो, तर ट्रान्झिटिव्हचा अर्थ होतो पासिंग ओव्हर. आता ही जी पासिंग ओव्हर आहे याचं अधिक मी स्पष्टीकरण तुम्हाला देतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब ट्रान्झिटिव्हचा अर्थ होतो पासिंग ओव्हर. तर याचं ह्या ट्रान्झिटिव्हचं थोडं स्पष्टीकरण असं आहे की ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये कृती म्हणजेच ॲक्शन ही कर्त्याकडून दुसरीकडे पोहोचवली जाते. आता इथं दुसरीकडे म्हणजे कर्माकडे पोहोचवली जाते. मग इथे कर्म आहे का, नाही आहे, म्हणून अशा क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. याचं उदाहरण सांगताना तुम्हाला स्पष्टीकरण अधिक देणारच आहे. इंग्रजीमध्ये जर याच्याबद्दल सांगायचं झालं तर ते असं आहे, In a transitive verb, the action passes on from the subject to something else, and something else means the object. बघूयात, आता ही वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो, बघा याचा काही अर्थ होतोय का. Children like, मुलांना आवडते, पण काय आवडते, what. He met, तो भेटला, पण कुणाला भेटला, द बॉईज कॅच, मुलं पकडतात, काय पकडतात, पॅरट्स ईट, पोपट खातात, अनेक वचनीय पोपट खातात, काय खातात, माय फ्रेंड प्लेज, माझा मित्र खेळतो. मित्रांनो, हे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे काहीतरी अधुरं वाटतात, हे वाक्य हे अपुरे वाटतात. मग यांना पूर्ण करण्यासाठी कशाची गरज असते, तर कर्माची गरज असते, कर्माची गरज असते, म्हणजे ऑब्जेक्टची गरज असते. बघा, आता जर मी इथं असं म्हणालो, चिल्ड्रन लाईक मँगोज, आता वाक्य पूर्ण होतं. आता हे मँगोज म्हणजे काय, तर कर्म आहे. ही मेट हिज फ्रेंड, हिज फ्रेंड काय आहे,
कर्म है, ऑब्जेक्ट है. द बॉयज कैच बटरफ्लाइज, मुल फुलपाखर पकड़तात. आता हे बटरफ्लाइज काय आहे, तर ऑब्जेक्ट आहे. म्हणून मित्रांनो, ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. पॅरट्स ईट गुआवास, पोपट पेरू खातात. माय फ्रेंड प्लेज क्रिकेट, माझा मित्र क्रिकेट खेळतो. मित्रांनो, जर यातील कर्म काढून टाकलं तर या वाक्यांचा काही अर्थ स्पष्ट होत नाही, म्हणून यांना सकर्मक क्रियापद अर्थात ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे असं मला वाटतं, म्हणून मी इनट्रान्झिटिव्ह वर्ब कडे वळतो. मित्रांनो, इनट्रान्झिटिव्ह वर्ब अर्थात त्याला मराठीमध्ये अकर्मक क्रियापद असं म्हणतात. याला आक्रमक क्रियापद नाही म्हणायचं बरं का. सहज वाचता वाचता वाचून जातं माणूस. इनट्रान्झिटिव्ह वर्ब आक्रमक क्रियापद. आपण इथं हे द काढून टाकू. अनेक वचनी आहे क्रियापदे. इनट्रान्झिटिव्ह वर्ब अकर्मक क्रियापद. आता याची व्याख्या बघूयात आपण. ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, म्हणजेच ऑब्जेक्टची गरज लागत नाही, त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद अर्थात इनट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. इथं अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते, पण इथं गरज लागत नाही. गरज लागते म्हणून सकर्मक क्रियापद, गरज लागत नाही म्हणून अकर्मक क्रियापद असं त्याचं स्पष्टीकरण होय. बघा, ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद इंग्लिशमध्ये इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. आता इनट्रान्झिटिव्हचा अर्थ काय होतो. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे नॉट पासिंग ओव्हर. मग याच्यामध्ये इनचा अर्थ होतो नॉट. इन म्हणजे नॉट. याच्याचं अधिक स्पष्टीकरण असं आहे की या क्रियापदांची कृती पास ओव्हर होत नाही, म्हणजेच या क्रियापदांची कृती कर्त्याकडून दुसरीकडे पोहोचविली जात नाही. आता उदाहरणं बघूयात आपण. द डॉग्स बार्क, कुत्री भुंकतात. इथं काय आहे, कर्ता आहे आणि क्रियापद आहे. कर्म नाही आहे पण तरी अर्थ पूर्ण होतोय. बॉयज स्विम, मुले पोहतात. कर्ता आहे, क्रियापद आहे, कर्म नाही आहे तरी अर्थ पूर्ण होतो. द चाइल्ड स्लीप्स, कर्ता आहे, क्रियापद आहे तरी अर्थ पूर्ण होतो. द स्टार्स शाइन ब्राइट, कर्ता आहे आणि क्रियापद आहे. हे कर्म नाही आहे पण तरी अर्थ पूर्ण होतो. द ट्रीज ट्रेम्बल इन द वाइन, कर्ता आहे, क्रियापद आहे, हे कर्म नाही तरी अर्थ पूर्ण होतो. म्हणजे इथे कुत्री भुंकतात, मुले पोहतात, बालक झोपलेला आहे, झोपतो, बालक झोपतो, तारे चकाकतात, ब्राईट म्हणजे चमकदारपणे चकाकतात. द स्टार शाइन ब्राईट, शाइन म्हणजे चमचम करणे, पण कसे, ब्राईटपणे. द ट्रीज ट्रेम्बल इन द वाइन, ट्रेम्बल म्हणजे हलणे, सळसळ करणे. द ट्रीज ट्रेम्बल इन द वाइन, वाऱ्यामध्ये झाडं हलतात. आता या सगळ्या वाक्यांमध्ये कर्म नाही आहे पण तरीसुद्धा ही वाक्य अर्थपूर्ण झाल्यासारखी वाटतात. त्याचं कारण असं आहे की ही क्रियापदं अशी आहेत की यांना यांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, म्हणून यांना काय म्हणतात, अकर्मक क्रियापदे अर्थात इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. मित्रांनो, आज आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय
हे बघितलं, त्याची व्याख्या बघितली, दोघांचा फरक बघितला आणि त्यांची काही उदाहरणे बघितली आणि त्याचं स्पष्टीकरण देखील बघितलं. फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका, अडीअडचण असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला कळवा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.